स्वामी, स्वामी, स्वामी उठला नाही अजून? झोपू दे रे त्याला बिचाराला, तो तर अजून लहान आहे. आणि सोमवारी तर तू सुद्धा उशिरा उठतो सिनू. आई, आज मंगळवार आहे. उशिरा उठला तर होमवर्क कोण करणार? लाड कौतुकाला सुद्धा काही सीमा असते. आता तो काही लहान नाहीये, 9 वर्षांचा झालाय, 9 वर्षांचा. उठतात सडलेल्या मोत्यांवर फुलं वाहिलीत. तुम्ही सर्व त्या निर्जीव मोत्यांची पूजा का करता? मूर्खानो, काय त्या बोलू शकतात? नाही. काय त्या बघू शकतात? नाही. काय त्या आशीर्वाद देऊ शकतात? नाही. काय त्या तुम्हाला स्वर्गात पोचवू शकतात? नाही. का? कारण त्यांचा जीव नाहीये. जेव्हा मोहम्मद गजनीने त्या मोत्यांचे टोकड्या टोकड्या करून त्यांच्यापासून आपल्या लॅबोरेटरीचे पक्षी बनवले, तेव्हा कुठे होते तुमचा भगवान? बोला, कुठे होता? आता आमच्या लॉर्ड जीजसला बघा. त्याच्यामध्ये रोग्यांना रोगाने, गरिबांना गरिबीने मुक्त करण्याची शक्ती होती. लॉर्ड जीजसवर भरोसा ठेवा, तो तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल. स्वर्ग जो आपल्या आतमध्येच आहे. आता लॉर्ड जीजस आणि तुमच्या त्या कृष्णामध्ये फरक बघा. काय आमचा जीजस कृष्णासारख्या गोप्यांबरोबर नाचला? काय आमचा जीजस कृष्णासारख्या लोणी चोर होता? सर, जर तसे नव्हते तर त्यांना मारलं का? मला म्हणायचं की जर ते खरंच परमेश्वर होते तर ते मांस मच्छी का खायचे? मद्यपान का करायचे? आ आ आ आ आ आ आ ऐकलं का? मला थोडे पैसे हवेत. या अवस्थेत चिड्या चढायची काय गरज होती? आज पुन्हा शिंपी यायचंय. बिचारा 4 दिवसांपासून पैसे मागतोय. आज नाही, उद्या यायला सांग. नाही, तुम्ही रोजच टाळता. आज मी त्याला रिकाम्या हाताने नाही पाठवणार. मला हे समजत नाहीये, शिंप्याला दर महिन्याला का बोलवलं जातं? इतक्या चोळ्या का शिवून घेतेस? कधी वापरताना तर दिसत नाहीस. देव जाणे या महिन्याचा खर्च कसा भागवायचा. अजून अडी जाणे हवेत. खाली तो भाजीवाला नाही मिळणार. नाही, सांभाळून. बाबा, शाळेत जायला उशीर होतोय. हा, ही चिठ्ठी तुझ्या हेडमास्टरांना दे. हेडमास्टर? ऐक सर, I beg to inform you that my son W.S. Swaminathan of the first Form A section was assaulted by Scripture Master in a fanatical rage. I hear he is always most insulting and provoking in his references to the Hindu religion. It is bound to have bad effect on the boys. I am also informed that when my son got up to have a few doubts clear, he was roughly handled by the same teacher. His ears were still very red when he came home last evening. I hope you will be kind enough to rightly inquire into the matter and favor me with the reply. If not, I regret to inform you, I shall be constrained to draw the attention of higher authorities to these unchristian practices. I have honoured to be, sir, your most obedient servant, W.T. Srinivasan, B.A., Advocate, Malgudi. जा. गुड मॉर्निंग सर. बाबांनी ही चिठ्ठी दिली आहे. स्वामीनाथन, आम्ही इथे कशासाठी आहोत माहिती आहे? नाही सर. आम्ही तुझी देखभाल करायला इथे आहोत, समजलं? हो सर। तुझ्या बाबांना भेटण्याआधी आम्हाला तरी भेटायचं होतस तू. छोट्याशा राईचा पर्वत केलास तू. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. आज संध्याकाळी ये, त्यांच्यासाठी एक चिठ्ठी तयार असेल, ती घेऊन जा. ये स्वामी आला, स्वामी आला. आपलं आपलं काम करा. हां, आता सांग मला काय झालं. त्यांनी तुला मारलं? नाही नाही, तू बाबांना सांगितलंस ना, चांगलं केलंस. क्यू सॅम्युअल? हां हां, त्याच्या कोटाला दुर्गंधी येते. आमच्या देवाबद्दल असं काहीतरी बोलायची काय गरज होती. मला तो अजिबात आवडत नाही. मलाही. अशा गोष्टींमध्ये मोठ्यांना आणताच कामा नये. शाळेतली गोष्ट शाळेतच राहावी, हेच उत्तम. मी तुझ्या जागी असतो तर माझ्या वडिलांना सांगितलंच नसतं. उलट त्या सरांच्या कोटावर शाईची बाटलीच फेकली असती. पण मणी, माझा कान तर टोमॅटो सारखा लाल झाला होता. बाबांपासून लपवणार तरी कसा. चल, काही हरकत नाही. पण त्या MA सरांच्या पोरांना सांगून ठेव, पुढल्या वेळी जर अशी हरकत केली ना तर मी त्याचा गळा चावळून टाकेन. ए राजम राजम. हां, राजमचा बच्चा घमेंडी कुठला. स्वतःला तर इंग्रजच समजतो जणू. माहितीये याचे बाबा कोण आहेत? डेप्युटी पोलीस सुपरिटेंडंट. मग काय झालं? याचा अर्थ असा नाही की त्याने फिरंगी नखऱ्यात इंग्रजी बोलावं. चांगलं इंग्रजी बोलतो तो. हां, तो मद्रासच्या इंग्लिश स्कूलमधून आलाय ना. आला असेल, घमंडी कुठला. पण तो हुशार आहे मणी. एक पूर्ण टर्म घालवल्यानंतरही 70% मार्क मिळालेत त्याला. मग काय झालं? आपल्या शंकरला 90% मार्क मिळालेत. तो हँग टँग करून इंग्रजी बोलतो काय? बघ बघ त्याचे नखरे बघ. आजी, तुला माहित नाही राजम किती महान आहे. माहितीये त्याच्याकडे खरीखुरी वर्दी आहे, खाकी. पण वर्दी घालून तो काय करणार? तो त्याचे वडील DSP आहेत ना. सगळे पोलीसवाले त्यांना पाहूनच सलाम करतात. अरे वा, तुझ्या आजोबांसारखे. तेव्हा मॅजिस्ट्रेट होते ते. सारे पोलीसवाले त्यांना पाहूनच कापायचे. मोठे मोठे डाकू सुद्धा धूम ठोकायचे. हां, एकदा 200 डाकूंना पकडलं होतं त्यांनी. हां, जेव्हा त्यांना पकडलं होतं ना तेव्हा त्यांना मेडल मिळालं होतं सोन्याचं. तुझ्या आत्याच्या लग्नात मी ते मोडून. नाही नाही, तुझ्या आत्याच्या लग्नात नाही, तुझ्या बाबांच्या लग्नात बहुतेक ते मोडलं आणि 4 बांगड्या बनवल्या सोन्या. मला पण खेळू द्या ना. चल चल खेळ. अरे खेळू द्या ना मला सुद्धा. जाऊ दे ना, मी नाही खेळत. काही लोक शेपटीचं काम चांगलं करतात. शेपूट? हा. आता शेपटीची गोष्ट का काढलीस तू? माझी मर्जी, तुझं काय? तुझ्याबद्दल तर नाही ना बोलतोय मी. सोमू, आम्हालाच कोणाला तरी शेपूट म्हणालास ना? हाँ हो शकतं। शेपूट म्हणजे काय असतं? कुत्रा किंवा गाढवाच्या मागे जे लांब काहीतरी लटकतं ना ते शेपूट। सोमू थांब ना। सोमू सोमू तुम्हाला सगळ्यांना काय झालंय? आम्हाला काही नाही झालंय स्वामी, पण तुला आता नवीन नाव मिळालंय शेपूट, राजेंचं शेपूट। आता तर तू आम्हाला विचारतच नाहीस। नाही रे असं नाहीये सोमू। स्वामी प्रत्येक जण डीएसपीचा मुलगा कसा असू शकेल? मेली की काय मुंगी? इथे पाणी खूप खोल आहे ना? हो खूप खोल आहे। का एक दिवस मी त्या राजांच्या बच्चाला इथे फेकून देणार आहे। विसरलास त्याचे वडील कोण आहेत? डीएसपी आहे डीएसपी। एक दिवस मी या गदेने त्याचे हातपाय असे तोडून टाकणार आहे। ती पोलीस मंडळी चांगली नसतात रे मणी। मी तुझ्या जागी असतो ना तर त्यांच्यापासून 100 हात दूर राहिलो असतो। तू आणि माझ्या जागी? हां नशीब समज मी तुझ्या जागी नाहीये। डरपोक कुठला, 2 पैशाची हिम्मत नाही तुझ्यामध्ये। आणि हो आजकाल राजांच्या मागे मागे असतोस तू, लक्षात ठेव। जर मी तुला त्याच्या सोबत पाहिलं ना तर तुझा कान कापून हातात देईन, समजलं? मणी तुझं काहीतरी गैरसमज होतोय। मी कुठे जातो त्याच्याकडे? माझा मित्र तर तू आहेस, तो तर तसाच आहे गर्विष्ठ। मग आज ड्रॉइंगच्या क्लासला काय गप्पा मारत होतास तू? मी नव्हतो गेलो त्याच्याजवळ, तो स्वतःच आला होता माझ्याकडे पेन्सिल शार्पनर मागायला। खरंच मी नाही दिलं त्याला, म्हटलं जा दुकानातून घेऊन ये। मणी 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 थांब ना, कुठे तू, कुठे राजम? तू तर माझा सगळ्यात जुना मित्र आहेस, गुरु सुद्धा। राजांची गरज कोणाला आहे? ते आणलंयस काय? ते ते लिंबाचं लोणचं गाढवा। आणि आज का नाही आणलंस? मी तुझ्या पाया पडतो, आज पूर्ण दिवस आई स्वयंपाकघरातच होती। तू तर डरपोकच आहेस। आता ऐक, तुला माहिती आहे मी त्या राजांबरोबर बोलत नाही ते, म्हणून तू आमच्या दोघांमध्ये मध्यस्थी कर। मला Madhyasthi? It has only 1/8 of the total area of British Isle. But not the western part and western part of Denmark are scandy. The other parts are level and fertile. The people have planted pine trees and grass to prevent the wind from bringing sand to the eastern part. The total area of Denmark is about 27,000 square miles. How many children? 27,000. Ah. Now let me turn to Spain. Spain is similar to India in a lot of respects, especially the climate. That is a temperature and oceanic plant. Lisbon is the capital of Spain. Hey, Vidya, मला त्रास देऊ नकोस. स्वामीनाथन, उभा रहा. हो तोच तू उभा रहा. लिस्बन कशासाठी प्रसिद्ध आहे? लिस्बन स्पेनची राजधानी आहे ना म्हणून. आणि हिंदुस्थानच्या हवामानाबद्दल तुला काय माहिती आहे? उन्हाळ्याच्या दिवसात ऊन असतं सर आणि थंडीच्या दिवसात थंडी. बेंचवर उभा राहा. बेंचवर उभा राहा. हां. तर मुलांना आपण कुठे होतो? न्यूझीलंड सर. New Zealand also remained unexplored for centuries. New Zealand lies east of Australia and the Pacific Ocean, and it is completely in the south temperate zone. Sir, जरा हळू बोला ना, काहीच समजत नाहीये. हळू बोलतो हा. The country comprises of 2 large islands and number of smaller islands. Understand? No. Good. The cook style spirits in the south zone. And you have to understand that your suppose as per the geography of the world continues to grow. तू मर्द आहेस? कुठच्या कुत्र्याला शंका आहे? हिम्मत असेल तर सिद्ध करून दाखव. कसं? परवा संध्याकाळी यल्लमाच्या मागे शरयू नदी आहे, तिथेच भेट. कशाला? हे बघायला की तू माझा शिर तोडू शकतोस की नाही. चुरा करून टाकीन. तू द्या येशील ना नदीजवळ? हा हो. तू उद्या पोलिसांना तर बोलणार नाहीस ना तुझ्या बरोबर? पोलिसांना कशाला आणू? जर तुला काही झालं तर आपल्या DSP वडिलांना तर सांगणार नाहीस ना? काहीतरीच काय बोलतोस? त्यांना कशाला सांगू मी? धरती मातेची शपथ घेतली तर उद्या संध्याकाळी नदीपाशी. हो, येईन नदीपाशी. ये उतर दे त्याला. हातपाय तोडून नदीतच फेकून देईन. रात्री त्याने भूत होऊन तुला त्रास दिला तर? हो, तेही खरंच. जेव्हापासून माझी आजी गेलीये तेव्हापासून मी एकटाच झोपतोय. हो ना, मग नदीत नको फेकूस त्याला. ठीक आहे, हातपायच तोडून टाकीन. मी तयार आहे. तू उशीर केलास. हो, चल सुरू करूया. धमाका ऐकलास? जर तू माझ्याशी भांडायला उठलास तर पुढची गोळी तुझ्या डोक्यात असेल. पण असं कसं होईल? माझ्याकडे तर बंदूक नाहीये. आम्ही तर बिनहत्यार लढणार होतो. मग तू गदा का आणलीस? काल तू गदेची गोष्ट काढली होतीस ना? मी तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही माझ्याशी भांडण करताय? काल तू मला धोकेबाज म्हटलं होतंस. हे खोटं आहे. खोटं आहे? हो. बस, एवढ्याच गोष्टीवरून नाराज होतास तू? हे बघ, मला दोस्ती करण्यात काहीच हरकत वाटत नाहीये. मला सुद्धा. एक मिनिट. हे घे. हे काय आहे? लिंबाचं लोणचं. हे घे, क्रीम बिस्किट. चल. मणी, लिंबाचं लोणचं जास्ती खाऊ नकोस, पोटातून लिंबाचं झाड उगवेल।